Welcome students. In the last lecture, we have already learned rules of differentiation and how to solve its examples. In this lecture, I will start the next point, that is derivatives of composite functions. First, we see the definition of composite function. Composite function is a function of another function. हे फंक्शनचं परत फंक्शन असतं त्या फंक्शनलाच आपण काय म्हणतो कंपोजिट फंक्शन. फॉर एक्झाम्पल साईन ऑफ 2x प्लस 5 लॉग ऑफ रूट 5x टॅन ऑफ साईन ऑफ एक्स स्क्वेअर एक्सेट्रा. हिअर द साईन एक्स इज अ स्टँडर्ड फंक्शन अँड इन्स्टेड ऑफ एक्स इफ वी पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स ॲज function of x, that is for example 2x plus 5, then the function sine of 2x plus 5 becomes an example of composite function. बघा इथं काय सांगतात ना, साईन एक्स असेल तर हे स्टँडर्ड फंक्शन आहे, पण एक्सच्या जागी एक्समधलं इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला इथं, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो फंक्शन ऑफ एक्स म्हणतो. असं जेव्हा एक्सच्या जागी फंक्शन ऑफ एक्स असतं तेव्हा त्या फंक्शनला आपण कंपोजिट फंक्शन म्हणणार आहोत. मग दुसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे लॉग ऑफ रूट 5x. लॉग एक्स हे स्टँडर्ड फंक्शन असतं म्हणून लॉग ऑफ रूट 5x हे कसलं फंक्शन आहे, कंपोजिट फंक्शन. इथं बघा परत सांगितलेलं आहे टॅन ऑफ साईन ऑफ एक्स स्क्वेअर हे सुद्धा कसलं एक्झाम्पल आहे, कंपोजिट फंक्शनचंच एक्झाम्पल आहे. आता ह्या कंपोजिट फंक्शनचे एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा त्याचा थेरम पाहूयात. इफ y इज इक्वल टू f ऑफ u इज डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ u अँड u इज इक्वल टू g ऑफ x इज डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ x such that the composite function y is equal to f of g of x is a differentiable function of x, then dy by dx is equal to dy by du into du by dx. बघा इथं काय सांगितलेलं आहे, वाय इज इक्वल टू एफ ऑफ यू डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ यू आहे, म्हणजे वाय हे यूमधलं एखादं इक्वेशन आहे, म्हणून वाय हे डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ काय म्हटलं इथं, यू म्हटलेलं आहे. अँड यू इज डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ एक्स, म्हणजेच यू हे एक्समधलं एखादं दुसरं इक्वेशन असेल, देन द कंपोजिट फंक्शन, तर त्यांचं कंपोजिट फंक्शन वाय इज इक्वल टू काय असणार आहे, एफ ऑफ जी ऑफ एक्स हे सुद्धा डिफरन्सिएबल फंक्शन असतं आणि कशाचं असतं, एक्सचं. देन इट्स डेरिवेटिव इज गिवन बाय dy by dx इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आपल्याला यूज करून एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचे आहेत. ह्या फॉर्म्युल्यामध्ये सांगितलेलं आहे dy by dx इज इक्वल टू dy by du इंटू du by dx. बघा इथं वाय हे यूचं फंक्शन आहे म्हणून वायचं डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू यू घेतलेलं आहे, म्हणून इथं फर्स्ट टर्म आली dy by du इंटू यू हे एक्समधलं डिफरन्सिएबल फंक्शन आहे म्हणजे यूचा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलेला आहे, म्हणून तुमची सेकंड टर्म आहे du डिवायडेड बाय dx. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला डेरिवेटिव्ज ऑफ कंपोजिट फंक्शनचे एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत. पहिल्यांदा आपण या थेरमचं प्रूफ पाहूयात. ह्या थेरमचं प्रूफ ही तुमच्या बोर्ड एक्झामसाठी महत्त्वाचं आहे, बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे. नाऊ इट्स प्रूफ. लेट डेल्टा यू कॉमा डेल्टा वाय बी स्मॉल इन्क्रीमेंट्स इन यू अँड वाय करस्पॉन्डिंग टू द स्मॉल इन्क्रीमेंट डेल्टा एक्स इन एक्स रिस्पेक्टिवली. म्हणजे इथं काय सांगितलं आहे, एक्समधलं स्मॉल इन्क्रीमेंट डेल्टा एक्स असेल, देन वायमधलं स्मॉल इन्क्रीमेंट डेल्टा वाय आणि यूमधलं स्मॉल इन्क्रीमेंट करस्पॉन्डिंग डेल्टा यू आहे सांगितलेलं आहे. म्हणजे त्या त्या व्हेरिएबलमधले स्मॉल इन्क्रीमेंट्स आपण डेल्टा लेटरनी डिनोट केलेले आहेत.
as delta x tends to 0, म्हणजे जर x मधलंच इन्क्रीमेंट टेंड्स टू 0 असेल देन u मधलं इन्क्रीमेंटसुद्धा टेंड्स टू 0 असणार, y मधलं इन्क्रीमेंटसुद्धा टेंड्स टू 0 असणार, म्हणजे सगळेच स्मॉल इन्क्रीमेंट्स टेंड्स टू काय असणार आहे, 0. Now we have delta y upon delta x is equal to delta y upon delta u into delta u upon delta x. थेरम मध्ये ज्या टर्म्स दिलेल्या आहेत त्या डी मधल्या आहेत, त्याच टर्म्स फक्त आपल्याला इथं कशामध्ये घ्यायच्या आहेत, डेल्टामध्ये. आता ह्या डेल्टामधल्या टर्म्स आपल्याला डीमध्ये कन्वर्ट करायचे आहेत, त्याच्यासाठी दोन्ही बाजूला आपल्याला काय घ्यावा लागतो, लिमिट. देअरफोर टेकिंग लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साईड्स वी गेट, दोन्हीही बाजूला लिमिट घ्यायचं आहे, म्हणजे जितक्या टर्म्स येतील तितके लिमिट साईन येणार. मग फर्स्ट टर्म तुमची आहे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा u. here we have return. मधलं मल्टिप्लिकेशन साईन आहे तसंच ठेवा. नेक्स्ट टर्म आली लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा u अपॉन डेल्टा x. तर आपण प्रत्येक टर्मला फक्त लिमिट साईन घेतलेलं आहे. इथं आता आपल्याला लेबनीज नोटेशन यूज करायचं आहे, पण लेबनीज नोटेशन यूज करत असताना छेदामध्ये जी टर्म आहे तीच टर्म तुमची लिमिटमध्ये असावी लागते. म्हणून इथला तुमच्या छेदात टर्म तुमची डेल्टा यू जी आहे, तर लिमिट पण विथ रिस्पेक्ट टू काय हवं आपलं, डेल्टा यू. त्यासाठी आपण ही कंडिशन सांगितलेली आहे. जर डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल देन डेल्टा यू ऑल्सो टेन्स टू काय असतं, 0. दोघांची व्हॅल्यू टेन्स टू 0 आहे म्हणून डेल्टा एक्सच्या जागी आपण काय लिहू शकतो, डेल्टा यू लिहू शकतो. म्हणून पहिली टर्म आहे तशीच ठेवली लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू सेकंड टर्ममध्ये आपण लिमिटमधली टर्म चेंज केली लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इन टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स आहे तशीच घेतलेली आहे. कॉल दिस ॲज इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट आपल्याला थेरममध्ये सांगताना सांगितलेलं आहे की वाय हे डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ काय आहे, यू, आणि यू हे डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ एक्स आहे. देअरफोर युझिंग लेबनीज नोटेशन वी गेट डी वाय डिवायडेड बाय डी यू इज इक्वल टू लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू. लेबनीज नोटेशनमध्ये इथं डीमधल्याच टर्म्स कशामध्ये येतात, लिमिटमध्ये, डेल्टामध्ये येतात. अँड डी यू डिवायडेड बाय डी एक्स इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. इथंसुद्धा लेबनीज नोटेशन यूज केले म्हणून ह्या डीमधल्या टर्म्स आतमध्ये लिमिटमध्ये कशामध्ये आलेल्या आहेत, डेल्टामध्ये. कॉल दिस ॲज इक्वेशन नंबर 2. Now from equation 1 and 2 we have limit delta y upon delta x is equal to equation 2 मध्ये आपल्याला व्हॅल्यू सांगितलेलं आहे. फर्स्ट टर्मची व्हॅल्यू किती येते, डी वाय बाय डी यू इन टू सेकंड टर्मची व्हॅल्यू येते डी यू डिवायडेड बाय डी एक्स. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 3. ॲज आरएचएस ऑफ इक्वेशन 3 एक्झिस्ट, म्हणजे ही उजवी बाजू एक्झिस्ट होते आणि त्याचं उत्तर फायनाईट आहे, काढता येतं याचा अर्थ फायनाईट आहे. दोघांच्यामध्ये इक्वल टू साईन आहे म्हणजे त्याची डावी बाजूसुद्धा काय व्हायला पाहिजे, एक्झिस्ट व्हायला पाहिजे आणि त्याची व्हॅल्यू ही काय असायला हवी, फायनाईट असायला हवी. देअरफोर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू, परत इथं लेबनीज नोटेशन यूज केलं तर याची व्हॅल्यू काय असते, डी वाय डिवायडेड बाय डी एक्स. देअरफोर युझिंग दिस इन इक्वेशन 3 वी गेट डी वाय डिवायडेड बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय डिवायडेड बाय डी यू इन टू डी यू डिवायडेड बाय डी एक्स विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ चेन रूल. आणि इथं आपल्या ह्या थेरमचं प्रूफ कम्प्लीट झालेलं आहे.
बघा इथं काय सांगितलं आहे, वाय हे यूमधलं फंक्शन आहे, यू हे एक्समधलं डिफरन्सिएबल फंक्शन आहे, म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह करताना आपल्याला पहिल्यांदा वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू घ्यावा लागतो, नंतर यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यावा लागतो. ह्या फॉर्म्युलालाच चेन रूल असंसुद्धा म्हटलं जातं. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला डेरिव्हेटिव्ज ऑफ कंपोजिट फंक्शन्स सॉल्व करायचे आहेत. यानंतर आपण आता एक नोट पाहूयात. या नोटमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, द डेरिव्हेटिव्ज ऑफ कंपोजिट फंक्शन कॅन अल्सो बी गिव एक्सप्रेस्ड ॲज, म्हणजे काय, कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह करण्यासाठी आणखी एक मेथड आपल्याकडे आहे, ज्याला आपण डायरेक्ट मेथड म्हणणार आहोत इथं सध्या, ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स दॅन डी वाय बाय डी एक्स इज. वाय हे फंक्शन कंपोजिट फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एफ डॅश ऑफ जी एक्स, म्हणजे पहिलं फंक्शन इथं कोणतं आहे एफ, फक्त त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, एफचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश, पुढचं फंक्शन जी ऑफ एक्स आहे तसंच ठेवा, इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी एक्स, म्हणजे एफचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर, एफचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आतलं राहिलेलं फंक्शन जी एक्सचा परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. मग फंक्शन जी एक्सचा डेरिव्हेटिव्ह परत आपण कशाने डिनोट करतो, जी डॅशनं, म्हणून सेकंड स्टेप आली एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स, फर्स्ट टर्म आहे तशीच, इन टू जी डॅश ऑफ एक्स. दॅट इज वी हॅव टू टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन ओनली अँड कीप द रिमेनिंग फंक्शन ॲज इट इज. After that, take derivative of the remaining function. Keep the first function as it is and use here formula of derivative for simplifying this term. We can use this method for solving the examples of derivatives of composite functions. In the note second, if y is equal to f of v, v is equal to g of u and u is equal to h of x, that is y is differentiable function of v, v is differentiable function of u and u is differentiable function of x, then dy by dx is given by, we have to differentiate y with respect to v, therefore here we have written dy divided by du, into v is function of u, therefore differentiate v with respect to u, therefore here we have written dv divided by du, into here u is function of x, therefore differentiate u with respect to x, therefore we get du divided by dx. म्हणजे हा थेरम मध्ये आपल्याला, ह्या नोट मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, जर दोनच्या जागी तीन फंक्शन्स असतील तरीसुद्धा तुमचा हा चेन रूलचा फॉर्म्युला तुम्हाला हवा तेवढा एक्सटेंड करता येतो. इथं पहिलं फंक्शन वाय व्हीमधलं आहे म्हणून वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्ही आला, व्ही यूमधलं फंक्शन आहे म्हणून व्हीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू आला, यू हे एक्समधलं फंक्शन आहे म्हणून यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आला. असे तुमच्याकडे जेवढे फंक्शन्स असतील त्यांचा प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह घ्या आणि मध्ये तुम्ही मल्टिप्लिकेशन साईन द्या. हा फॉर्म्युला यूज करूनसुद्धा आपण एक्झाम्पल सोडवू शकतो. म्हणजे कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह करण्यासाठी आपल्याकडे चेन रूल आणि ही डायरेक्ट मेथड हे दोन्हीही मेथड्स आहेत. दोन्हीपैकी कोणतीही मेथड तुम्ही यूज करून एक्झाम्पल सॉल्व केले तरी एक्झाम्पल्स बरोबरच येणार. आता आपण ह्यातले थोडे एक्झाम्पल्स पाहूयात. आवर फर्स्ट एक्झाम्पल इज डिफरन्सिएट वाय इज इक्वल टू साईन ऑफ लॉग ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे इथं आपल्याला सांगितलेलं आहे की वायची व्हॅल्यू साईन ऑफ लॉग एक्स आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कसा काढायचा आहे, एक्स आहे. इथं मी तुम्हाला दोन्हीही मेथडने एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे, म्हणजे चेन रूलचा फॉर्म्युला यूज करून ही सोल्युशन कसं घ्यायचं आणि डायरेक्टली सोल्युशन घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं हे सेकंड मेथडमध्ये आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण मेथड फर्स्ट पाहूयात, सोल्युशन बाय युझिंग चेन रूल.
let u is equal to log of x. आपल्याला देताना सांगितलेलं आहे वाय इज इक्वल टू साईन ऑफ लॉग एक्स. म्हणजे इथं पहिल्यांदा आपल्याला एक्समध्ये जे फंक्शन आहे त्या सगळ्या फंक्शनला यू म्हणावं लागतं. देअरफॉर लेट यू इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स. लॉग एक्सच्या जागी यू यूज केला तर वाय इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल, साईन ऑफ यू. देन वाय इज इक्वल टू साईन ऑफ यू वेअर वाय इज डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ u and u is a differentiable function of x. Then we have the chain rule, dy by dx is equal to dy divided by du into du divided by dx. म्हणून आपण पहिली व्हॅल्यू y ला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू u. देन dy by du is equal to डेरिवेटिव ऑफ, इकडे टर्म कोणती आहे तुमची, साईन. म्हणजे साईन यूज आपल्याला डेरिवेटिव घ्यायचं आहे. वी नो दॅट डेरिवेटिव ऑफ साईन एक्स इज कॉस ऑफ एक्स. देअरफोर डेरिवेटिव ऑफ साईन यू इज इक्वल टू कॉस ऑफ यू अँड वी हॅव यू इज इक्वल टू log x. Therefore, differentiating with respect to x, we get derivative of u with respect to x, that is du divided by dx is equal to derivative of log x. And we know that derivative of log x is 1 upon x. Now, using both these values in equation 1, we get dy divided by dx is equal to dy upon du, that is cos of u, into du upon dx, that is 1 upon x. Now, putting the value of u again, we get cos of log of x divided by x, and here our solution is completed. बघा इथं आपण चेन रूल यूज करणार आहोत. वाय यू मधलं फंक्शन आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेतलं आपण, यू. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू म्हणजे डी वाय अपॉन काय झाला, डी यू झाला. इकडं फॉर्म्युला यूज केला आणि सिम्प्लिफाय केलं. सिमिलरली यू हे एक्समधलं फंक्शन आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला. टर्म झाली डी यू अपॉन डी एक्स, करस्पॉन्डिंग त्याचा फॉर्म्युला यूज केला. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 यूज केल्या. देअरफॉर डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, कॉस ऑफ यू इंटू 1 अपॉन एक्स. परत यूच्या जागी यूची व्हॅल्यू यूज करा म्हणजे तुम्हाला फायनल सोल्युशन मिळालं, कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स डिवायडेड बाय एक्स. ही झाली तुमची पहिली मेथड. आता दुसऱ्या मेथडमध्ये आपण डायरेक्टली नोटमध्ये जो फॉर्म्युला सांगितलेला आहे तो फॉर्म्युला यूज करणार आहोत. हीही मेथड यूज केली तरी चालते. सुरुवातीला तुम्हाला समजेपर्यंत आपण फर्स्ट मेथड यूज करणार आणि प्रॅक्टिस झाली की इथून पुढे आपण आता मेथड सेकंडनीच एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहोत. म्हणून मेथड सेकंड समजावून घ्या. Here we have given that y is equal to sine of log of x. Therefore, differentiating with respect to x, we get derivative of y with respect to x, that is dy upon dx is equal to take derivative of given function is साईन ऑफ लॉग ऑफ एक्स. म्हणजे फक्त दोन्ही बाजूला आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं, वायचं आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं आणि इकडच्या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला. कीप दिस डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज अँड टेक हिअर डेरिव्हेटिव्ह. वी हॅव टू टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन ओनली अँड हिअर गिवन फर्स्ट फंक्शन इज साईन. वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन इज कॉस, देअरफॉर राईट हिअर कॉस. राईट रिमेनिंग फंक्शन ॲज इट इज, देअरफोर राईट हिअर लॉग ऑफ एक्स ॲज इट इज. नाव वी हॅव टू टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ रिमेनिंग फंक्शन, देअरफोर वी गेट डेरिव्हेटिव्ह ऑफ रिमेनिंग फंक्शन इज लॉग ऑफ एक्स. नाव कीप दिस फर्स्ट टर्म ॲज इट इज, दॅट इज कॉस ऑफ लॉग एक्स ॲज इट इज, अँड यूज हिअर फॉर्म्युला ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ log x.
its value is 1 upon x. Therefore, we get dy divided by dx is equal to cos of log of x divided by x. बघा इथं सेकंड मेथडमध्ये पहिल्यांदा आपण दोन्ही बाजूला डेरिव्हेटिव्ह साइन घेतलं. एक्झाम्पल सोडवत असताना पहिल्यांदा आपल्याला फर्स्ट फंक्शनचाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. इथं पहिलं फंक्शन तुमचं साईन आहे, फक्त साईनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, तो किती असतो? कॉस. पुढचं फंक्शन लॉग ऑफ एक्स आहे, तसंच ठेवलं. फर्स्ट टर्म कम्प्लीट झाली की लगेच डेरिव्हेटिव्ह साईन काढायचं. आणि राहिलेलं फंक्शन, आता राहिलेलं म्हणजे काय? साईन ऑफ लॉग एक्समधला साईनचा डेरिव्हेटिव्ह आपण ऑलरेडी घेतला आहे. जे राहिलेलं फंक्शन कोणतं आहे? लॉग ऑफ एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह इथं आपण घ्यायचं आहे. नंतर फर्स्ट टर्म ही आहे तशीच ठेवा, इकडं फॉर्म्युला यूज करा. तुम्हाला ह्या स्टेप्स कुठंपर्यंत फॉलो करायच्या आहेत, तर एक्झाम्पलमध्ये जेवढ्या टर्म्स तुम्हाला दिल्या जातील त्या प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह येईपर्यंत ह्याच स्टेपने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. प्रत्येक वेळी फक्त पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, पुढचं फंक्शन आहे तसंच. फर्स्ट टर्म कम्प्लीट झाली की लगेच डेरिव्हेटिव्ह साईन काढायचं आणि त्याच्यामध्ये रिमेनिंग फंक्शन घ्यायचं. रिमेनिंग फंक्शनमध्ये समजा जर कॉम्पोजिट फंक्शन परत असेल तर परत पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, पुढचं फंक्शन आहे तसंच ठेवा, लगेच परत डेरिव्हेटिव्ह साईन घ्या. असं कुठंपर्यंत करायचं? तर एक्झाम्पलमध्ये येणाऱ्या प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह येईपर्यंत तुम्हाला ह्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत. ही झाली आपली सेकंड मेथड. ह्यातलं आणखी एक एक्झाम्पल आपण पाहूयात. द सेकंड एक्झाम्पल इज डिफरन्शिएट वाय इज इक्वल टू साईन स्क्वेअर ऑफ टॅन ऑफ 2x प्लस 3 विथ रिस्पेक्ट टू x. वायचं इक्वेशन काय सांगितलं आपल्याला? साईन स्क्वेअर ऑफ टॅन ऑफ 2x प्लस 3. साईन स्क्वेअर नंतर एक्सच्या जागी फंक्शन दिलं आपल्याला टॅन ऑफ 2x प्लस 3. हे एक कॉम्पोजिट फंक्शन आहे. ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेताना आपण आता सोल्युशन सेकंड मेथडने यूज करणार आहोत, सॉल्व करणार आहोत. देअरफोर गिवन वाय इज इक्वल टू साईन स्क्वेअर ऑफ टॅन ऑफ 2x प्लस 3. राईट, गिवन फंक्शन ॲज इट इज. नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, we get derivative of y with respect to x is dy upon dx. Here, आता इथे बघा जरा, टर्ममध्ये येताना आपल्याला सांगितलेलं आहे साईन स्क्वेअर ऑफ टॅन ऑफ 2x प्लस 3, म्हणजे इथं पहिलं फंक्शन तुमचं कोणतं येणार आहे? स्क्वेअरचं एक्सपोनेन्शियल फंक्शन, हे पहिलं फंक्शन कन्सिडर करायचं. मग नंतर साईन, नंतर टॅन, नंतर 2x प्लस 3. म्हणून पहिला डेरिव्हेटिव्ह हा कशाचा घ्यायचा? आपल्याला स्क्वेअरचा, साईन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते? 2x. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन स्क्वेअरची व्हॅल्यू किती म्हणणं आपल्याला? 2sin. त्याच्यानंतर पुढचं फंक्शन आहे तसं, म्हणजेच टॅन ऑफ 2x प्लस 3 आहे तसं असल्या इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता पहिला डेरिव्हेटिव्ह स्क्वेअरचं झालं आहे, म्हणजे अजून फंक्शन कोणतं राहिलं आहे? साईन ऑफ टॅन ऑफ 2x प्लस 3. देअरफोर राईट हियर साईन ऑफ टॅन ऑफ 2x प्लस 3. बघा इथं काय केलं आपण, एक्सपोनेन्शियल फंक्शन एक्झाम्पलमध्ये आलेलं आहे म्हणून इथं पण पहिला डेरिव्हेटिव्ह आपण एक्सपोनंटचा, म्हणजे घाताचाच लिहून घेतलेला आहे. नंतर मग राहिलेले फंक्शन सगळे आपण डेरिव्हेटिव्ह साईनमध्ये घेतले. आता ही पहिली टर्म आहे तशीच ठेवा आणि सेम फॉर्म्युला परत यूज करा. पहिलं फंक्शन कोणतं आहे? आता साईन, म्हणून पहिला डेरिव्हेटिव्ह फक्त साईनचा, साईनचा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस, म्हणजे त्याला कॉस टर्म. रिमेनिंग फंक्शन आहे तसंच ठेवा, म्हणजे टॅन ऑफ 2x प्लस 3. ही टर्म कम्प्लीट झाली की परत डेरिव्हेटिव्हचं साईन काढायचं. आता ह्याच्यामध्ये रिमेनिंग फंक्शन, साईनचं ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह झालं आहे, म्हणजे राहिलेली टर्म काय आहे? टॅन ऑफ 2x प्लस 3, म्हणून त्याला टॅन ऑफ 2x प्लस 3. पहिली टर्म आहे तशीच ठेवा, सेकंड टर्म ही आहे तशीच ठेवा, काहीही चेंज करायचा नाही. परत इकडे आता बघा, डेरिव्हेटिव्हमध्ये पहिलं फंक्शन कोणतं आहे? टॅन. आपल्याला माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅनची व्हॅल्यू काय असते? सेक्स स्क्वेअर, म्हणून इथं टॅनचं डेरिव्हेटिव्ह आला
6 स्क्वेअर. पण पुढचं फंक्शन 2x प्लस 3 आहे तसंच आपण ठेवलं. नेक्स्ट टॅनचा पण डेरिव्हेटिव्ह झाला म्हणजे अजून डेरिव्हेटिव्ह कशाचा आहे 2x प्लस 3चा. पण इथं परत डेरिव्हेटिव्ह साईन काढलं आणि डेरिव्हेटिव्ह साईनमध्ये टर्म आली 2x प्लस 3. कीप दिस फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंड टर्म ॲज इट इज, दिस टर्म थर्ड टर्म ऑल्सो ॲज इट इज अँड टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस 3. वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x इज 2 अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 is 0 since it is a constant term. Therefore we get 2 plus 0 is equal to, we get 2 into sine of tan of 2x plus 3 into cos of tan of 2x plus 3 into sec square of 2x plus 3 into 2. We can write this term as 2 into 2, that is 4 of sine of tan of 2x plus 3 into cos of tan of 2x plus 3 into sec square of 2x plus 3. Or otherwise we can use here formula of sine 2x, since we know that 2 into sine x into cos x is equal to sine of 2x. If we call this function as x, then the term given is 2 into sine x into cos x. Therefore, using formula of sine of 2x, we get sine of 2 into tan of 2x plus 3 for the terms 2 into sine of 2x plus 3 into cos of 2x plus 3 and remaining term sec square of 2x plus 3 as it is. Here our solution is here complete. Now the example made, y is equal to sine square of tan of 2x plus 3 term dilili. पहिला डेरिव्हेटिव्ह आपण स्क्वेअरचा घेतला, साईन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 2 साईन आणि पुढचं फंक्शन आहे तसंच ठेवलं. पहिली टर्म कम्प्लीट झाल्यानंतर परत डेरिव्हेटिव्ह साईन काढलं, डेरिव्हेटिव्ह आपण फक्त स्क्वेअरचं घेतलं आहे म्हणून फंक्शन काय आलं परत साईन ऑफ टॅन ऑफ 2x प्लस 3 आलं. पहिली टर्म आहे तशीच ठेवायची आणि डेरिव्हेटिव्ह टर्ममध्ये असणाऱ्या सगळ्या टर्म सॉल्व्ह करत जायच्या. इथं परत कॉम्पोजिट फंक्शन आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह फक्त पहिलं फंक्शन म्हणजे साईनचाच डेरिव्हेटिव्ह फक्त घ्यायचा, पुढचं फंक्शन आहे तसंच ठेवा. ही टर्म कम्प्लीट झाली की परत लगेच डेरिव्हेटिव्हचं साईन काढायचं आणि नेक्स्ट टर्म आता साईनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आहे म्हणून रिमेनिंग फंक्शन काय आहे टॅन ऑफ 2x प्लस 3 ही टर्म इकडे लिहून घेतली. पहिली टर्म तशीच ठेवली, दुसरी टर्म तशीच ठेवली. परत आता पहिलं फंक्शन टॅन एक्स असतं तर आपलं सोल्युशन कम्प्लीट झालं असतं, पण टॅन ऑफ 2x प्लस 3 आहे म्हणजे अजूनही कसलं एक्झाम्पल आहे कॉम्पोजिट फंक्शनचं, म्हणून पहिला डेरिव्हेटिव्ह फक्त टॅनचा आहे ना, टॅनचा डेरिव्हेटिव्ह आला सेक स्क्वेअर, पुढचं फंक्शन आहे तसं झालं. ही टर्म कम्प्लीट झाली म्हणून इन टू परत डेरिव्हेटिव्ह साईन काढलं. आता राहिलेलं डेरिव्हेटिव्ह कशाचं आहे अजून 2x प्लस 3चा म्हणून ती टर्म इथं आली. पहिली टर्म तशीच ठेवली, दुसरी टर्मही तशीच ठेवली, तिसरी टर्मही तशीच ठेवली आणि चौथ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती आला 2 आला. मग आता इथे हा 2 आणि हा 2 मल्टिप्लाय करून 4 इंटू आहे तशीच टर्म ठेवली तरीही सोल्युशन चालेल. किंवा आपण इथं साईन 2x फॉर्म्युला यूज केला आहे म्हणजे साईनला जोडलेलं जे फंक्शन आहे तेच फंक्शन कॉसलाही जोडलेलं आहे, म्हणजे ही टर्म तुमची 2 इंटू साईन एक्स इंटू कॉस एक्स टाईपचे आहे म्हणून आपण तिथं साईन 2x फॉर्म्युला यूज केला. मग आपल्याला सोल्युशन काय मिळालं, हा 2 पुढे घेतलं त्याच्यामुळे 2 इंटू ह्या तिन्ही टर्मसाठी आपण म्हटलं साईन ऑफ 2x, पण एक्सची व्हॅल्यू काय आहे टॅन ऑफ 2x प्लस 3 इंटू पुढचं फंक्शन सेक्स स्क्वेअर ऑफ 2x प्लस 3 आहे तसंच. इथं आपल्या एक्झाम्पलचं सोल्युशन कम्प्लीट झालं. बघा आज आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन काढण्यासाठी चेन रूल कसा यूज करायचा आणि डायरेक्ट मेथड यूज करून एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचे हे पाहिलेले आहेत. डायरेक्ट मेथडमध्ये आपल्याला प्रत्येक वेळी फक्त फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, रिमेनिंग फंक्शन आहे तसंच ठेवा. फर्स्ट टर्म कम्प्लीट झाली की परत डेरिव्हेटिव्हचं साईन काढा आणि परत राहिलेलं फंक्शन डेरिव्हेटिव्ह साईनमध्ये घ्या. अशी ह्या स्टेप्स कुठेपर्यंत करायच्या आहेत तर एक्झाम्पलमध्ये दिलेल्या प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह जोपर्यंत काढत नाही आपण तोपर्यंत ह्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. अशा पद्धतीने आजचं लेक्चर आपण इथेच थांबवूयात. थँक्यू.